नमस्कार बालमित्रांनो आज आपल्याकडं विश्वजित स्नेहल अक्षरा आणि रुद्राक्ष आलेला आहे आपण त्यांच्याशी काय मारूया गप्पा मारूया आहे का नाही करायची सुरुवात हो। बालमित्रांनो मला सांगा आपल्या शाळेमध्ये आपण दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो आहे का नाही घेत असतो हो। का नाही हो। मग त्याच्यामध्ये आपण भाग घेतो आहे का नाही मग त्याच्यामध्ये गाणे असतात नाटक असतं आहे का नाही कुणाचा वैयक्तिक डान्स असतो कुणाचा सांगिक डान्स असतो त्याच्यानंतर कुणी जोक सांगतं आहे का नाही कुणी काय सांगतं जोक सांगतं आणि मग आपण सगळेजण मिळून ते एक कार्यक्रम घेतो आहे का नाही संध्याकाळी घेतो का नाही संध्याकाळी घेतल्यानंतर तो कार्यक्रम चांगला वाटतो आहे का नाही मग असं तुम्ही कधी कार्यक्रमामध्ये भाग घेतलाय का विश्वजीत तू कधी घेतलायस का भाग कशामध्ये भाग घेतला होता तू डान्समध्ये घेतला होता है का नाही कोणतं गाणं होतं शर... कोणतं गाणं होत ते बार आठवत नाही पण डान्स मध्ये तू काय केला होता भाग घेतला होता स्नेहल तू कशामध्ये भाग घेतला होता नाटकामध्ये आहे का नाही छान नाटक बसलं होतं आहे का नाही लोकांनी खूप त्याला टाळ्या वाजवल्या आहे का नाही आहे का नाही अक्षरा तू कशामध्ये भाग घेतला होतास जोक आणि विनोद सांगितला होता है का नाही विनोद जर सांगितला आपण जोक सांगितला तर सगळे काय होते तर हस्तेत है का नाही त्याला आपण जोक म्हणतो विनोद म्हणतो रुद्राक्ष तू कशामध्ये भाग घेतला होतास गाण्यामध्ये आहे का नाही कविता सादर केली होतीस तू आहे का नाही आणि गाण्यात त्याला गाण्याची काय लावली होती चाल लावली होती हे मग कुणी नाटक नाटकामध्ये भाग घेतं कुणी जोक सांगतं आहे का नाही कुणी गाणं म्हणतं ज्याचा आवाज चांगला आहे का ते काय म्हणतं गाणं म्हणतं त्याच्यानंतर कुणी अजून डान्समध्ये भाग घेतं कोणाचा वैयक्तिक डान्स असतो कोणाचा सांघिक डान्स असतो याला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला आहे का नाही याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतो पण याला गॅदरिंग म्हणतात हे का नाही स्नेहसंमेलन म्हणतात काय म्हणतात याला स्नेहसंमेलन आणि आपल्या पहिलीच्या एका घटकामध्ये प्राण्यांचं स्नेहसंमेलन भरलेलं आहे काय भरलेलं आहे प्राण्यांचं स्नेहसंमेलन आणि ते आता बघायचं आहे आपल्याला है का नाही तर आपण बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे तर बघायचंय का आपल्याला चला